ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा माजी आमदार नरसय्या आडम यांनी तीव्र शब्दात निषेध केला. ज्येष्ठ नामवंत पत्रकार सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची बंगरुळ इथं नुकतीच अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान माजी आमदार नरसय्या आडम यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला. कट्टरवादी बंदुकीच्या धाकानं पुरोगामी विचार संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. कितीही पुरोगामी विचारवंतांची हत्या होऊ देत, मात्र फॅसिस्ट प्रवृत्तीचं ध्येय साध्य होऊ देणार नाही. ही फॅसिस्ट प्रवृत्ती संपवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नसल्याचं आडम मासर यांनी सांगितलं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉक्टर एम एम कलबुर्गी यांना ज्या पद्धतीनं हत्या झालेल्या आहेत त्याच पद्धतीची हत्या या गौरी लंकेशचं सुद्धा झालेलं आहे. अजूनही आरोपी सापडत नाही आहेत. या जातेवादांना फॅसिस्टांना असं वाटतं की यांना बंदुकीनं आम्ही संपवलं, यांचे विचार संपतील, पण त्या फॅसिस्टाला माहीत नाही पुरोगामी विचार हा कधीही फॅसिस्टाने पराभूत होणार नाही. फॅसिस्टांना संपवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. सोलापूर शहरामध्ये काही लोकांना आम्ही बरोबरीनं घेऊन या फॅसिस्ट विरुद्धची लढाई या उतात्म्या शहरामध्ये, या मार्शल लॉ शहरामध्ये, ज्या शहराने जगामध्ये इतिहास निर्माण केलेला आहे त्या शहरामध्ये आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान सोलापुरातील विविध पत्रकार संघटनांनी एकत्रित येऊन निषेध व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलं. या प्रकरणी आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी केली. केवळ एका विचाराच्या विरोधातली पत्रकारिता त्यांची होती म्हणून त्यांची हत्या झाली असावी असं प्रथमदर्शनी आपण सगळ्यांना वाचायला मिळतं, ऐकायला मिळतं. त्यांची हत्या का झाली यापेक्षाही कुठलाही विचार घेऊन जाणाऱ्या पत्रकाराला अशा पद्धतीनं जर समाजातील अपप्रवृत्ती दाबून टाकण्याचा प्रयत्न करणार असतील तर ते पत्रकारितेसाठी खूप मोठं संकट आपल्या सर्वांसमोर उभं राहिलं आहे असं म्हणावं लागतं. दाभोळकरांपासून पानसरे अण्णा असतील, सर्व घटना या इतक्या दुर्दैवी होत्या तरीही आजही आरोपी आणि त्याच संदर्भातला सुगावा हा लागलेला आहे असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळं गौरीताईंच्या हत्येचं त्या पद्धतीनं हाताळणी पोलीस यंत्रणेनं करू नये आणि या प्रकरणाचा छडा लावावा असं आम्ही सर्व पत्रकार मागणी करतो. याप्रसंगी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, विजय देशपांडे, दशरथ बडतिले, सुचित्रा थळंगे, महेश हणमे यांची उपस्थिती होती.